आपल्याला माहित असेल घरात आपण पूजा करताना देवासमोर दिवा लावतो, पण दिवा कशा पद्धतीने लावावा याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे। आपण देवाची पूजा करताना देवासमोर दिवा लावतो कारण दिवा लावल्याशिवाय देवपूजा पूर्ण होत नाही, तसेच पूजा देवापर्यंत पोहोचत नाही। म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा। आज आपण दिवा कसा लावावा, तेलाचा तसेच तुपाचा दिवा कसा व कोठे लावावा आणि यामुळे धन तसेच सुख समृद्धी कशी प्राप्त होते याबद्दल माहिती जाणून घेऊया। घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर जातात। दिवा लावण्याचे काही नियम आहेत। दिवा कसा व कोठे लावावा, दिवा लावताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे। दिव्याविषयी काही नियम। दिवा लावताना दिवा स्वच्छ घासून पुसून घ्यावा। दिवा तुटलेला असू नये, तेल गाळणारा पण असू नये। कोणताही दिवा लावण्याच्या अगोदर तो चांगला स्वच्छ करून घ्यावा। काही घरामध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो, असाच दिवा लावला जातो। अशा ठिकाणी भगवंत कधीच प्रसन्न होणार नाही, कारण ज्या ठिकाणी स्वच्छता त्या ठिकाणी भगवंतांचा वास असतो। म्हणून घरात दोन दिवे असावे, रोज एक दिवा बदलावा। काही घरात तेलाचा तर काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो। तेलाचा दिवा कष्ट बाधा संकटे दूर होण्यासाठी लावला जातो, तर तुपाचा दिवा धन समृद्धी शांती प्राप्तीसाठी लावला जातो। तसेच मनोकामना पूर्ण होण्यासाठी पण तुपाचा दिवा लावतात। ज्यांच्या घरी शुद्ध गायीचे तूप असेल त्यांनी रोज तुपाचा दिवा लावावा। संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा, त्यामुळे लक्ष्मीचे आगमन होते। दिवा लावलेला असताना त्याखाली नेहमी आसन ठेवावे, असे नाही केले तर केलेली पूजा वाया जाते। देवघरात दिवा नेहमी देवघरातील देवांसमोर लावावा। तुपाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघरच्या डाव्या बाजूला लावावा। तसेच तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघरच्या उजव्या बाजूला लावावा। तुपाच्या दिव्यात कापसाची वाट ठेवावी। देवाला दिवा लावून झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणावा, यामुळे घरात लक्ष्मीचा सत्वास राहतो। त्याचबरोबर दिव्याची वाट कोणत्या दिशेला असावी याबद्दल काही नियम आहेत। आपले देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे। ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वाट पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी। पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असू नये। पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धन प्राप्तीचे योग बनतात व मनोकामना पूर्ण होतात। अशाच उपयुक्त नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला नक्की भेट द्या।